विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रमाच्या 30व्या दिवशीच्या अभ्यासक्रमामध्ये तुमचं हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. आज आपण चाचणी परीक्षा जी 10 गुणाची आहे, हे 10 गुणाची जी चाचणी परीक्षा आहे, या चाचणी परीक्षेच्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. तुम्ही चाचणी सोडवलीच असेल. आज आपण सर्व प्रश्न ह्या चाचणीतले कसे आहेत ते आपण पाहणार आहोत, बघा आणि सोडवणारही आहोत. प्रश्न पहिला तुम्हाला असा दिला आहे बाळा, पुढे दिलेल्या संख्या दशक व एकक स्वरूपात लिहायचे आहेत. बघा, पहिली संख्या दिल्या तुम्हाला 94. 94 मध्ये 9 काय आहे, दशक आहे, आणि 4 काय आहे, एकक आहे. 56 मध्ये मित्रांनो 5 दशक आहे आणि 6 हे एकक आहे. समजलं? असा प्रश्न पहिला सोडवायचा. दुसरा प्रश्न काय दिला आहे बघा, ट्रेनच्या डब्यांना योग्य नंबर द्या. ट्रेनच्या डब्यांना योग्य नंबर द्या. इथं 76 आहे, परत इथं काय दिला नाही मोकळा, पुन्हा इथं 79 आहे, मोकळे आहेत. म्हणजे ओळीनं आपणाला काय करायचे आहेत बाळा, नंबर द्यायचे आहेत. 1-2 तुमचे आहेत का नाही, सगळ्यांचे पाठ असतील, होय का नाही. बघा, 76 नंतर इथं किती येईल, 76 नंतर इथं येईल 77, इथं येईल 78, परत आला 79, परत येईल 80, परत येईल 81 आणि परत येईल 82. समजलं? ठीक आहे, चला जाऊया पुढं. प्रश्न तिसरा काय सांगितलंय बघा, प्रश्न तिसऱ्यामध्ये प्रश्न तिसऱ्यामध्ये आपणाला सांगितलंय, चित्र बघ व बेरीज कर. चित्र बघ व बेरीज कर. आता किती चित्र आहेत ही, 1, 2, 3, 4. मग या ठिकाणी 4 लिहायचं. हे अधिक, इथं चित्र किती आहेत, 5. मग 4 अधिक 5, मग इथं लिहिताना आपण काय लिहायचं, 4 हे अधिक 5 बरोबर इथं किती येईल उत्तर, 9. 4 अधिक 5 9. हेच समजत नसेल तर काय करायचं, पहिल्यांदा 4 रेषा घ्यायच्या, परत किती घ्यायच्या, 5 घ्यायच्या, आणि सगळ्या रेषा मिळून मोजायच्या. ह्या रेषा मोजल्या तर ती किती येतील, तर 9 येतील. ठीक आहे, चल. चित्र बघ व वजा बाकी कर. काय सांगितलं बघा, किती चांदणे आहेत मोजा बरं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणून मी इथं 8 लिहिणार. काय लिहिणार, 8 लिहिणार. आता इथं किती चांदणे आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे 8 तून 8 चांदण्या गेल्या, 0च राहतील. 8 तून 8 चांदण्या गेल्यावर 0च राहणार, काहीच राहणार नाही. समजलं? चला जाऊया पुढे. प्रश्न 5वा काय दिलाय बघा बाळा, पुढील संख्यांची बेरीज कर. आता बेरीज करताना खडे घ्या, पानं घ्या, तुम्ही गजगे घ्या, त्यानंतर खडूचे तुकडे घ्या, काहीही घेऊ शकता, मणी घ्या, कोणत्याही पद्धतीत जाऊन तुम्ही बेरजा करू शकता, किंवा रेषा ओढून सुद्धा करू शकता, किंवा बाळा बेटा हाताची बोटं घेऊन सुद्धा करू शकतोस. 6 अधिक 3 मध्ये पहिल्यांदा 6 बोटं आपण काढू शकतो, किंवा 6 बोटांच्या ऐवजी मी समजा गोल काढतो, 1, 2, 3, 4, 5, 6. आणखी किती गोल काढायचे आहेत, 3, 1, 2, 3. आणि हे सगळे गोल आता मी मिक्सअप करून मोजणार आहे. मोजूया मग,
बघा मोजूया मग, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणून मी या ठिकाणी उत्तर किती लिहिणार, 9. असंच आता 8 आहे, है का नाही, 8 किती मिसळायचं आहे, 5. मग मी 5 रेषा घेतो. आता तुमचे 1 ते 100 अंक पाठ असतील, मग 8 पुढं ह्या 5 रेषा मोजायच्या. बघा 8 पुढं 1, 9 परत 10 परत 11 परत 12 आणि परत 13 म्हणून इथं उत्तर किती लिहायचं, 13. समजलं? चला पुढचा प्रश्न काय बघा, पुढील संख्यांची वजाबाकी करा. वजाबाकी करा म्हणजे 8 2 घालवायचे. समजा मी या ठिकाणी 8 रेषा काढल्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 यातनं मला किती रेषा घालवायच्या आहेत, 2. मग मी 2 रेषा घालवतो, 1 गेली 2 गेली. आता किती राहिल्या रेषा, 1, 2, 3, 4, 5, 6. मग या ठिकाणी उत्तर 6 लिहायचं. किंवा बाळा तू तुझी बोट 8 घे आणि 8 2 घालव, 1 गेलं 2 गेलं, किती राहिले बघ बरं, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. चला बघा आता 6 वजा 5. समजा मी छोटे छोटे गोल 6 काढतो, 1, 2, 3, 4, 5, 6 यातनं किती गोल घालवायचे आहेत मला, 5. बघा तुम्ही लक्ष घ्या, मी काढून टाकतो आता गोल 5. 1 गेला 2 गेला 3 गेला 4 गेला 5 गेला, किती राहिले मग बघा बाळांनो, 1 राहिला. म्हणून ते उत्तर इथं लिहायचं. उत्तर कुठं लिहायचं, इथं लिहायचं, 6 वजा 5 बरोबर 1. समजलं? चला बघूया पुढचा प्रश्न काय आहे. बघा शेवटचा प्रश्न आहे, अमोलकडं 4 खडू होते, संगीताने त्याला अजून 3 खडू दिले. आता अमोलकडं एकूण किती खडू झाले. बघा अमोलकडं पहिले किती होते बाळांनो, 4 होते. आता पुन्हा संगीताने किती दिले, 3. संगीताने दिले म्हणून अधिक जास्तीचे झाले. आता 4 बोटं घ्या बरं आणि अजून 3 बोटं घ्या. बघा बरं सगळी बोटं पहिल्यापासून मोजा, उत्तर किती येईल, 7. किंवा इथं मी करून दाखवतो बघा, 1, 2, 3, 4 1, 2 आणि 3. आता हे सगळं मला एकत्रित मोजायचं आहे. मग एकत्रित मोजत असताना उत्तर किती येतं आहे, 1 मोजूया, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. थोडक्यात हे माझ्याकडं होतं आणि हे संगीतानं दिलं, म्हणजेच एकूण किती झालं, उत्तर 7. समजलं मित्रांनो? तुम्हाला जर ही चाचणी सोडवलेली समजली असेल मित्रांनो, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हां, आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना, वर्गात, शाळेत सर्वांना पाठवा. शिवाय लाल रंगाचं सबस्क्राईब चिन्ह दिसते का नाही, त्याच्यावर टच करा आणि चॅनल पण सबस्क्राईब करा. आज आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.